शहर आणि तिथे तर गल्लोगल्ली रस्तोरस्ती स्ट्रीट फूड तर मिळतंच सगळ्यांच्या आवडीचं, कुठे पावभाजी कुठे पाणीपुरी। पण मुंबईची जान आहे ती तर आहे वडापाव। मग आज पाहूया वडापावची रेसिपी। बटाटा वड्यासाठी लागणारं साहित्य, मी इथे 3 बटाटे उकडून घेतलेले आहेत आणि स्मॅश करून घेतलेले आहेत। इथे अख्खे धणे मी भाजून असे म्हणजे थोडेसे तव्यात परतले आणि ते दडदडीत असे मिक्सरला लावून घेतलेले आहेत। बारीक कोथिंबीर चिरून घेतलेली आहे। लसूण आलं आणि मिरची मी वाटून घेतली आहे, बिना पाण्याची वाटून घेतलेली आहे। तुम्हाला हवं तसं तिखट प्रमाणे ते मिरची कमी जास्त करू शकता। इथे मी 5 ते 6 पाकळ्या लसूण घेतलेल्या, 1 इंच आलं घेतलेलं आहे आणि हे मिश्रण मी इथे तयार करून ठेवलेलं आहे। फोडणीसाठी मी इथे जिरं घेतलंय, राई घेतली आहे, कढीपत्ता घेतलेला आहे, भरपूर कढीपत्ता घ्या, खूप छान स्वाद येतो। हळद घेतलेली आहे भाजीसाठी आणि चवीनुसार मीठ घेतलेलं आहे। तर चला मग बघूया कृती। मी कढईत तेल गरम करत ठेवलेलं आहे। आता त्याच्यामध्ये मी तेल गरम झाल्यावरती राई सर्वप्रथम घालणार आहे आणि जिरं। आणि राई आणि जिऱ्याला जरा तडतडू द्या छानपैकी। मी आता याच्यामध्ये कढीपत्ता घालणार आहे। जे धणे आपण हे मिक्सरला लावून घेतले होते तुम्ही बघू शकता हे दडदडीतच धणे आहेत। हे मी घेणार आहे 1/2 चमचा धणे आणि आपलं आलं मिरची आणि लसूण याची पेस्ट। तुम्हाला जसं तिखट हवं त्या पद्धतीने ते कमी जास्त तुम्ही करू शकता। वडापाव तिखट आणि झणझणीतच छान लागतो ना, मग त्या पद्धतीने तुम्ही कमी जास्त करा। या मिश्रणात आता मी हळद घालणार आहे। मीठ मी नंतर घालणार, बटाटे घातल्यानंतर एक हळद घालून जरा परतून घ्यायचंय। आलं आणि लसूणचा जो कच्चेपणा आहे तो निघून जाईपर्यंत जरा ही फोडणी परतायची आहे। पाहू शकता मी आता हे छान परतून घेतलंय। आता मी याच्यामध्ये उकडलेले बटाटे जे आहे स्मॅश करून घेतलेले ते ह्याच्यामध्ये मी ऍड करते। हे मिश्रण छान आपण आता एकजीव करून घेऊया मस्तपैकी। चवीनुसार मीठ इथे मी घालत आहे। मीठ घालून पुन्हा एकदा आपण छान परतून घेऊया ह्याला। तुम्ही पाहू शकता भाजीचा रंग एकदम अप्रतिम आलेला आहे आणि सुगंध तर एकदम मस्त पसरला आहे। आता मी याच्यावरती कोथिंबीर घालते, अगदी भरभरून कोथिंबीर घाला। कोथिंबीर कढीपत्ता याचा स्वाद खूप छान येतो त्यामुळे ते घालण्यासाठी कमी जास्तपणा करू नका। हे आपली बटाट्यावड्याची भाजी, आता आपण त्याच्यावरचं कोटिंग तयार करूया। वडापावच्या आवरणासाठी 1 कप बेसन घेतलेलं आहे, त्याच्यामध्ये मी 1/2 चमचा हळद, चवीनुसार मीठ घेतलेलं आहे। आपण आता ह्याच्यामध्ये ओवा घालूया। ओवा याच्यासाठी की बेसन आहे बटाटा आहे तर आपल्या पोटाला त्रास होऊ नये म्हणून आपण याच्यामध्ये 1/2 चमचा ओवा घालणार आहोत। आणि आधी हे मिश्रण मिक्स करणार आहोत कारण का हळद आणि सोडा एकत्रित आल्यावरती प्रॉब्लेम होतो म्हणून आपण रंग बदलतो म्हणून आपण सोडा नंतर घालणार आहोत। त्याच्या आधी आपण ह्याच्यामध्ये पाणी ॲड करून हे मिश्रण मिक्स करून घेऊया। तुम्ही पाहू शकता हे मिश्रण छान आता एकत्रित झालेलं आहे। आता आणि आपल्याला कसं थिकनेस पाहिजे त्या पद्धतीने बघून घ्या। हे असं मस्त कोट झालं पाहिजे बटाटा वड्याचा, त्या पद्धतीने आपण हे मिश्रण करून घ्यायचं। आता ह्याच्यामध्ये आपण 1/2 चमचा सोडा घालणार आहोत, खायचा सोडा। आता आपण या भाजीचे
छोटे छोटे गोळे करून घेणार आहोत. तुम्हाला हवे त्या साईजचे, ह्याला थोडं रूम टेम्परेचरवर आधी थोडं थंड करून घ्या. त्याच्यानंतर तुम्हाला हवे त्या आकाराचे वडे बनवून घ्या. तुम्ही पाहू शकता त्याचा रंग किती छान आलेला आहे. तर चला मग मी वड्यांचे गोळे करून घेते. ते भाजीचे छान गोळे करून घेतलेले आहेत. आता मी हे गोळे ह्या बेसनच्या पिठामध्ये जे मिश्रण बनवलं आहे हे त्याच्यात मी टाकते आणि मी हे छान कोट करून घेते सगळ्या बाजूनी. आणि आपलं इथे तेलही तापलेलं आहे. आता मी हा हे या मिश्रणातून या गरम तेलामध्ये दोन तीन वडे मी टाकून घेते. मग मी तुम्हाला छान मंद असेवरती त्याला गोल्डन होईपर्यंत तळताना दाखवते. आता तुम्ही म्हणाल मी चमचा का घेतला. चमचा मी याच्यासाठी घेतला की हे छान चारी बाजूनी कोट होतं म्हणून मी इथे चमचा वापरलाय. आणि आपल्याला सोपं पडतं तेलामध्ये त्याला सोडायला. छान असा गोल्डन कलर आलेला आहे. असं पिवळं पिवळं पीठ मलाही नाही आवडत. छान कुक झालं असेल त्याचा थोडा कव्हर क्रंची खूप छान लागतो म्हणून मी त्याला मस्त असं सोनेरी होईपर्यंत तळून घेते. तयार आहेत मस्त गरमागरम वडे आणि आता ह्याच्यावरती अटॅक करायला रोहितही तयार आहे आणि मी सुद्धा तयार आहे. तर चला मग मस्त वडापाव तयार करूया आणि खाऊया. तयार आहे मस्त गरमागरम वडापाव आणि अशी हिरवीगार मिरची विथ लसूण चटणी. तुम्ही पण बनवून बघा, नक्की ट्राय करा ह्या रेसिपीला. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि माझ्या चॅनलला अजून व्हिडिओज बघायच्या असतील तर तुम्ही रेकमेंड करा तुम्हाला कुठले रेसिपीज बघायच्या आहेत. बाय.